पाणी किती प्यावं. आता पाणी हे काही कुठल्याच चवीत येत नाही, पण जनरली आपण पाण्याला गोडच समजतो, आहे की नाही? पिलं की ज्या पाण्याने बरं वाटतं ते पाणी गोडच असतं. पाणी किती प्यावं? तर पाणी सारखं सारखं पिवा. पाणी जेवणामध्ये अजिबात पिऊ नये. जेवण झाल्यानंतर पाहून तसेन प्यावं, असे व्हॉट्सअप फेसबुक युनिव्हर्सिटीवरती बरेच लोक काय काय सांगत असतात. शास्त्र सांगतं की जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्यावं, आणि जेवताना मुहूर मुहूर वारी पिबेद अभुरी, थोड्या थोड्या वेळाने अभुरी थोडं थोडं पाणी प्यावं. एक दोन चार घास झाले की पाणी प्यावं, म्हणजे जिभेची शुद्धी होते, पुढचा घास पुन्हा चांगल्या चवीचा लागतो. पाणी अजिबात न पिता तुम्ही खात राहिलात तर पोट गच्च होतं, त्याचं जे ढवळणं आहे एकत्रीकरण ते नीट होत नाही, आणि तोंडाची चव जाते, कारण चार पाच घास गेले की जिभेवरती एक लेप बसतो, साका येतो, मग चव कळत नाही. त्या अशा दर चार घासानंतर एक सीपभर पाणी पिलं, घोटभरसुद्धा नाही, सीपभर पाणी पिलं, तोंड ओलं करण्या इतकं, जीभ साफ करणे एवढं तरी पुरेसं असतं. आणि त्या पाण्याने आतला जो गेलेला अन्नाचा भाग आहे तो एकमेकामध्ये छान मिसळतो. तुम्ही मिक्सरवरती एखादी गोष्ट वाटता, किती पाणी घालता? वचापचा घालता का? सगळं मिक्सरमधून बाहेर येईल. अजिबात नाही घातलं तर वाटण चांगलं होईल का? नाही होत. मग तुम्ही किती पाणी घालता? जरासं, थोडंसं. तो जो अंदाज आहे तोच अंदाज तुमच्या पोटातल्या मिक्सरसाठी वापरा. एकूण पाणी किती द्यावं? तर 1.5 लिटर पाणी सरासरी शरीराला लागतं. जगातली कुठलीही चांगल्यातली चांगली किडनी ही 1 मिनिटाला 1 ml एवढंच मूत्र तयार करू शकते. 24 तासामध्ये 1440 मिनिट असतात, म्हणजे बाकीचं नाकाच्या वाफेवाटे गेलं, श्वासावाटे गेलं, घामावाटे गेलं असं समजू, तर 1440 अधिक 60 1500 ml म्हणजे 1.5 लिटर पाण्यापेक्षा माणसाला पाण्याची गरज नसते. हां, उन्हाळ्यामध्ये ऑक्टोबर हीटमध्ये शारीरिक कष्ट करतो आहे, किचनमध्ये काम करते आहे, खूप भगभग दगदग झाली, ठीक आहे, 1.5 लिटरचं 2 लिटर होईल, पण 3 लिटर पाणी पिलो, सकाळी 4 ग्लास पाणी पितो, सकाळी उठल्या तांब्यावर पाणी पितो, रात्री झोपताना पाणी पितो, पाणीच पाणी पोटामध्ये, असं करू नये, कारण ते एक्स्ट्रा जे पाणी आहे ते सर्दी करतं, आम्लपित्त करतं, स्थूलता करतं. म्हणून पाण्याच्या वाटेला जाऊ नये. पाणी हे तहानेपुरतं गरजेपुरतं प्यावं. पाणी हे जीवन आहे, त्याचा अनावश्यक वापर करू नये. आपलं शरीर म्हणजे बेसिन नाही आहे, वरणं पाणी टाकलं खाल्लं निघून गेलं असं होत नाही. किडनी फ्लश होत नसते पाण्याने, किडनीचा आणि तुमच्या पोटाचा शून्य संबंध आहे. तुम्ही पाणी पिलेलं पोटात जातं, मग ते अख्खंच्याख्ख पाणी शरीरामध्ये रक्तात शोषलं जातं, रक्तामधून ते सगळ्या शरीरभर फिरतं आणि मग सगळ्या शेवटी किडनीमध्ये गाळलं जातं. त्यामुळे किडनी फ्लश होते हा गैरसमज आहे. कृपा करून 1.5 लिटरपेक्षा जास्त पाणी पिऊ नका. ज्यांना अपचन आहे त्यांनी धणे जिरे उकळलेलं पाणी प्यावं, त्यांचे बरेचसे अपचनाचे, आम्लपित्ताचे, गॅसेसचे, कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम हे सुटतात.